ताज्यावत्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा शिरो तालुक्यात शहरी 36 तर ग्रामीण भागात 56 टक्के लसीकरण अद्याप पंचाहत्तर हजार सहाशे नागरिकांना लस नाही शिरोळ तालुक्यातील शहरी विभागात 36 टक्के आणि ग्रामीण भागात 56 टक्के लसीकरण करण्यात आलं आहे तर तालुक्यातील पंच्याहत्तर हजार सहाशे सत्तर नागरिकांनी अद्याप लस घेतली नसल्याची माहिती शिरोळ तालुका आरोग्य विभागाने दिली शिरो तालुक्यातील आरोग्य विभागाच्या उपलब्ध झालेल्या सात हजार सहाशे लसी सोमवारी संपुष्टात आल्या मागणीनुसार पुरवठा न झाल्याने लसीकरण केंद्र बंद ठेवावं लागलं आहे तालुक्यात ता, प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय जिल्हा परिषद दवाखाना व चार उपकेंद्र अंतर्गत लसीकरण करण्यात येत आहे पंचेचाळीस वर्षावरील एक लाख हजार एकसष्ट एकोणनव्वद ग्रामीण आणि शहरी विभागात चौदा हजार चारशे सहा नागरिकांना लस देण्यात आली आहे शासनाच्या नवीन आदेशानुसार अठरा वर्षावरील एक लाख पंधरा हजार लसीकरणासाठी तालुक्याचा नव्याने आराखडा तयार करण्यात येत आहे यामध्ये तरुणांच्या संख्येच्या तुलनेत लसीकरण केंद्रे वाढली जाणार आहेत एक एप्रिल पासून ग्रामीण भागात चारशे अठ्ठावीस आणि शहरी भागात दोनशे अडतीस इतक्या नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे यामध्ये पाचशे पंधरा रुग्ण उपचार घेत असून एकशे पंचेचाळीस बरे होऊन घरी परतले आहेत तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे महान करेन साठी शिरोळहून संदीप इंगळे